कुटुंबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. कुटुंबी नोंदी असलेल्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर कुटुंबी नोंदी आढळल्या नाहीत अशा मराठ्यांसाठी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यानंतर सुद्धा मनोज सरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाल ते कुणबी दाखल्यांचा विषय आहे, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काही नवीन केलेला नाही. आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे. आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, अधिसूचना ही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा. आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाही आहे. तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही. ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं. मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही 50%, कसला पठ्ठ्या आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेरच जाणार आहे, ते पुन्हा जर तीच खेळ झाला त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्वाचं आहे. पुढे चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दगा फाटका होणार, परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे.